प्रेक्षको नमस्कार. गौरी गणपती म्हटलं की सुरुवातीला येतो गणराय आणि त्यानंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचं आगमन होतं, त्यांचं आवाहन होतं आणि नैवेद्य झाल्यानंतर त्यांचं विसर्जन देखील होतं. या गौरींच्या समोर जी आरास केली जाते ती आरास एक चर्चेचा विषय आहे. कारण एवढंच आहे की त्यातून जे रमणं असतं, वेगवेगळे ऐतिहासिक विषय निवडणं असतं, टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू बनवणारे किंवा पौराणिक कथांचा आधार घेऊन वेगवेगळे देखावे सादर करणं ही एक मौज असते. त्यातून लहान मुलांना छानपैकी या सगळ्या बाबी समजत जातात आणि गणरायाच्या आणि ज्येष्ठा गौरींच्या निमित्तानं हा सगळा सोहळा जो आहे तो त्यांना अनुभवता येतो. म्हणून आज आपण आलो आहोत तपासे काकांच्या घरी. तर ती सगळी प्रोसेस आपण जाणून घेऊया. रेड्याच्या तोंडी ज्ञानदेवांनी वेद वदवले होते आणि हा त्याचा हालता देखावा त्यांनी केलेला आहे. त्या देखाव्याच्या प्रोसेसविषयी आपण तपासे कुटुंबियांशी बोलणार आहोत. सुरुवातीला तपासे काका आपल्याला माहिती देतील. नमस्कार. यावर्षी संत ज्ञानेश्वराचे संजीवन समाधीचं 725 वर्ष आहे. त्यानिमित्त एक मनाला एक वाटलं की यावर्षी आपण काहीतरी करावं. मग त्या दृष्टीनं की मला एक म्हणजे प्रेरणा मिळाली आमच्या नातेवाईकडनं तर की काका तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिणार का. मग त्यांनी त्या ज्ञानेश्वरचे म्हणजे हस्तलिखित ज्ञानेश्वरी मी लिहिलेली. हां. आणि त्यामुळे ते मला एक ज्ञानेश्वराबद्दल आणखीन असं अट्रॅक्शन निर्माण झालं आणि योगायोग 725 वर्ष असल्यामुळं ते मनाला छान वाटलं. मग त्या निमित्तानं वाटलं की आता आपण ह्यावर्षी आपण जो देखावा करायचा आहे गौरी गणपतीसमोर तो ज्ञानेश्वराच्या संबंधितच करावा. मग त्यातले जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत की बाबा त्यांना बहिष्कृत केल्यानंतर की लोकांनी बा ते ब्राह्मण ते ब्राह्मण सभा झाली पण ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही शुद्धीकरण करणार नाही आहे. मग त्याच ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्प ज्ञानेश्वरांची बुद्धीच इतकी तीव्र होती आणि त्यांचं दाह्य अभ्यासही तसा होता, देवाबद्दल श्रद्धा होती, ईश्वराबद्दल श्रद्धा असल्यामुळे त्यांनी म्हटले प्रत्येक जीवात हा परमात्मा वसलेला आहे. तर तो रेडा जो समोर रेडा जात होता मग ते ब्राह्मण म्हणाले की मग बोलव त्या रेड्याला आणि म्हणजे आणा तिकडे रेड्याला आणा आणि सांगा काय होतं ते म्हणजे तुमची काय. मग त्या ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याला स्पर्श केला आणि त्याच्या स्पर्शाने त्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणून घेतले आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केलं.
त्यानंतर ज्ञानेश्वराला असंच घरोघरी भिक्षा मागायला जात असताना त्यांना कुणीही जे बहिष्कृत केल्यामुळं वाईट टाकलेलं होतं, त्यामुळं त्यांना कुणी भिक्षा देतच नसायचं. पण ते कधीही खजील झाले नाही किंवा काही राग आला नाही काही नाही, मुकाट्याने आपले घरी जायचे, उपाशी राहिलं चालायचं. पण ते वायुभक्षण वगैरे ह्याच्यात खूप तरबेज होती भामंडचारी. आणि त्यांना म्हणजे देवाची कृपा, त्यांची ते आत्मबल हे खूपच असल्यामुळं ते आपले असामान्य त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे. देखावा करण्यासाठी तुम्ही काय काय साधनं वापरली आणि कशा पद्धतीने किती दिवस लागले याला? हा देखावा मी आता खरं आणखीन खूप वाढवायचा होता, पण ते वेळेच्या अभावी एक पाचच आम्ही हे हलते देखावे केलेले आहेत. की ज्ञानेश्वरांची चांगदेवांची जी भेट होती आहे, चांगदेव भेटायला येतात तेव्हा त्यांचं ते जो काय ते अहंभाव आहे किंवा गर्व होता त्यांच्या स्वतःच्या याच्यानंतर, तो ज्ञानेश्वरांनी फक्त ते एका निर्जीव भिंतीवर बसून आकाशाने त्यांचं स्वागताला गेलेत, त्याच ठिकाणी चांगदेवानी त्यांचे म्हणजे नतमस्तक झाले त्यास. हे असे ज्ञानेश्वरच्या अवघ्या 21व्या वर्षापर्यंत खूप चमत्कार केले. चमत्कार म्हणण्याचं नाही, चमत्कार म्हणू शकत नाही आपण, ती देवाची लीलाच म्हणायची. तर हे जे काय ते चांगदेवाची भेट, भिक्षा मारतं किंवा रेड्याकडून मंत्र, हे ज्या जे देखावेत ते एक मोजकेच देखावे आम्ही सिलेक्ट केले. आणि जे हालचाली ज्या होतात त्या सगळ्या इलेक्ट्रिक मोटारीवर मेकॅनिझमच्या सहाय्याने तयार केलेल्या आहेत. हां, यात कोणकोण सहकार्य करताय तुम्हाला? यात सहकार्य करायचं मोठं सहकार्य म्हणजे आमची मुलगीच म्हणलं चालेल, सुनबाईपेक्षा मुलगी बरडतीये. तिचं सगळं हे सजवणं वगैरे, अगदी लहान मुलाला सांभाळून सुद्धा मोठा हातभार त्यांना लावलेला आहे. हातभार म्हणजे खूपच आधी मी फक्त मेकॅनिझमकडे जास्त लक्ष देत होतो, बाकी सजावट वगैरे सगळी तिचीच आहे. त्यांच्याशी बोलूया आपण. बोला. नमस्कार, मी सो आरुषी आदित्य तपासे. यात महत्त्वाची भूमिका यांचीच आहे, पण आता ते सगळं क्रेडिट मला देत आहे. मी फक्त सजावटीचं काम केलं आहे. नाही नाही, मी एम सी ए झालेलं आहे माझं, पण मला आवड हो आवडते आवडते मला. हो, मी आदित्य प्रकाश तपासे यांचा मुलगा. यामध्ये मदत करण्यासाठी मी फक्त बाकीचं सहकार्य करणे, आठवण मटेरियल आणणे, सहकार्य एवढं केलेलं. प्रत्येक गोष्टीत माझा हात लागल्याशिवाय त्यांचं काम होत नाही. खाली बसलेले असले तर ते पक्कड कुठे, हातोडा कुठे, हे देण्याचं काम माझं महत्वाचं. म्हणजे सहकार्य हेच माझं सहकार्य, बाकीचं त्यांचंच आहे दोघांचं. एवढी छोटीशी मदत, खारीचा वाटा म्हटलं तर चालेल. मी आहे आर्य आदित्य तपासे आणि मी दादांना फक्त असं धरायचं, स्क्रू ड्रायव्हर द्यायचं, हातोडा पकड द्यायचं आणि त्यांच्याजवळ बसायचं, तेच काम आहे माझं. याच खरं म्हणजे आमचे सगळे घरातले सगळेजण मदत करतात. सगळ्यांचा अगदी सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे म्हणलं चालेल. माझी एकटा काही करू शकत नाही एवढं. हां, त्यामुळे सगळ्यांनी अगदी रात्रंदिवस म्हणजे जेव्हा कधी किती वेळ झाला तरीसुद्धा मला सहकार्य केलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणजे खूप म्हणजे थोडा उत्साह वाढतो काही काही वर्ष. हां हां, आता हे आमचे फक्त 5 वर्ष आहे असे हलते देखावे करणे. ह्यापेक्षाही आमचा रिंगण सोहळा जो इतका छान झालेला होता तो खरंच म्हणजे सगळ्याला आवडलेला होता. त्यामा म्हणजे तशी करायची इच्छा होती पण तिथं पण पोचू शकलं नाही अजून.